नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिवा पाटील साहेब यांचं नाव द्यावं ही मागणी घेऊन येत्या 24 जून रोजी आपल्या सर्वांचं आंदोलन करण्याचं ठरलेलं आहे आणि दिवा पाटील साहेबांचं नाव दिलंच पाहिजे ही मागणी ही सर्व ठाणे रायगड नवी मुंबईच्या सर्व जनतेच्या माध्यमातून ही आपली प्रकट करायची आहे हा आपला निर्धार पक्का आहे. मुख्यमंत्र्यांनी आज जी बैठक बोलवली त्या बैठकीमध्ये खरं तर मुख्यमंत्र्यांनी समझौत्याच्या दृष्टिकोनातून बोलण्याची आवश्यकता होती पण मुख्यमंत्र्यांनी केवळ त्यांचं वडिलांचं नाव रेटायचं हे ठरवलेलं आहे. अन्यथा दिवा पाटील साहेबांचं नाव गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणची प्रकल्पग्रस्त जनता स्थानिक जनता इथल्या स्थानिक स्वराज्य संस्था मागणी करत आलेली आहे त्याचा अविचार किंवा त्याचा विचार त्याचा प्रस्ताव डावलला नसता सिडकोच्या माध्यमातून. मात्र या बाबतीमध्ये सिडकोच्या कडून झालेली चूक ही सुधारण्याची संधी असताना देखील मुख्यमंत्री किंवा नगरविकास मंत्री नाही ते बाळासाहेबांचं नाव देणारच दुसरीकडे नाव सुचवा असं जर सांगत असतील याचा अर्थ ते प्रकल्पग्रस्तेच्या भावना जनतेच्या भावना लक्षात घ्यायला तयार नाहीत. अशा वेळेला शिवसैनिक रस्त्यावरती येतील आणि मग तशा पद्धतीची धमकी जर मुख्यमंत्री स्वतः देत असतील तर मला वाटतं हा प्रकल्पग्रस्त जनतेच्या भावनांचा अवमान आहे आणि दिवा पाटील साहेबांच्या कार्याचा देखील एका अर्थानं महाराष्ट्र सरकार अवमान करत आहे आणि म्हणून याच्या विरोधामध्ये आता सर्वसामान्य जनतेला रस्त्यावरती उतरावं लागेल. शांततेच्या मार्गाने 24 जूनचं आंदोलन करण्याचा आपला निर्धार पक्का आहे पण याला देखील पोलीस प्रशासनाच्या आडून दडपण्याचा प्रयत्न सरकार करत असेल तर माझं आपल्या सगळ्यांना आवाहन आहे की आपण आपल्या 24 जूनच्या आंदोलनावरती ठाम राहिलं पाहिजे. पडेल त्या मार्गाने आंदोलन मग आपल्याला करण्याशिवाय पर्याय उरणार नाही त्याच्यासाठी आपण सजग व्हा ही विनंती.